नमस्कार शिक्षक शिक्षक मित्र हो, महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब दिनांक 10 जुलै 2000 रोजी 2020 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। हे जे राजपत्र आहे 2020 रोजी प्रसिद्ध होऊन त्याची अधिसूचना निघालेली आहे। ह्या अधिसूचनेचा अर्थ आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या अधिसूचनेमध्ये नियमांचा मसुदा, काय नियम होते आणि काय बदललेले आहेत बघा, नियम त्याच्या संदर्भात आपण थोडंसं चर्चा करणार आहोत। या नियमास महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती पहिली सुधारणा नियमावली 2020 असे म्हणावे, म्हणजे ह्या नियमाची व्याख्या केलेली आहे त्यांनी, कुठली व्याख्या आहे किंवा काय आहे। त्यानंतर महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981, म्हणजे जे आपण SS कोड म्हणतो त्या SS कोड मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही अधिसूचना दिलेली आहे, ही अधिसूचना काढलेली आहे। यापुढे मुख्य नियम म्हणून संबोधण्यात येईल, मधील नियम 2, त्यानंतर पोट नियम त्यातला 1 चा खंड ब ऐवजी पुढील खंड समावेश करण्यात येत आहे आणि सदर खंड 1 नोव्हेंबर 2005 पासून समाविष्ट झाल्याचे समजण्यात येईल। म्हणजे शिक्षक मित्र हो, हा बॅकडेटेड आहे, म्हणजे जवळजवळ 15 वर्षापूर्वीपासून बॅकडेटेड हा खंड समजण्यासाठी ही आत्ताची अधिसूचना काढलेली आहे। अनुदानित शाळा म्हणजे ज्या शाळेत शासनाकडून किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाकडून पूर्णतः 100% अनुदान मिळते अशी शाळा। आता याच्यामध्ये नियमाच्या मसुद्यामध्ये हा झालेला जो बदल आहे, हा बदल आपण थोडासा समजून घेऊया बघा। अनुदानित शाळा म्हणजे शाळेला शासनाकडून किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाकडून पूर्णतः 100% अनुदान, तर हा जो बदल केलेला आहे ह्या बदलामुळे जे नुकसान होणार आहे ते कोणाचं होणार आहे बघा, की 2005 पर्यंत ज्या शाळा 20%, 40%, 60% आणि 80% अशा होत्या, त्या अशा शाळांना ह्या व्याख्येमुळे बदल होणार आहे। मूळ पहिली जी व्याख्या आहे ती मूळ पहिली व्याख्या आपल्याला काय सांगते बघा, नियम 2 मधील ब ची दुरुस्ती दिलेली आहे आणि पहिली जी व्याख्या होती, अनुदानित शाळा म्हणजे ज्या शाळेला एकतर शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून अनुदान मिळत होते अशी शाळा। मग काही शिक्षकांना लक्षात येत नाही की नेमका नियमात काय बदल केलेला आहे। अनुदानित शाळा म्हणजे ज्या शाळेला शासनाकडून किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाकडून अनुदान मिळते, म्हणजे पूर्णतः 100% हा शब्द नव्हता, अनुदान मिळते अशी शाळा, तिथं फक्त काय केलेलं आहे बघा, पूर्णतः 100% असा फक्त एक शब्द वापरलेला आहे। आणि ह्या एक शब्द वापरल्यामुळं ज्या शाळा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 20%, 40%, 60% आणि 80%च्या दरम्यान होत्या अशा सगळ्या शाळा ह्या अफेक्टेड होणार आहेत, त्यांच्यावर परिणाम होणार आहे। त्यानंतर दुसरा नियम बघा कसा बनवलेला आहे, मुख्य नियमातील नियम 19 ऐवजी पुढील नियम समाविष्ट करण्यात येत आहे आणि सदर नियम दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून समाविष्ट झाल्याचे समजण्यात येईल। हे पण कधी समजण्यात येईल बघा, 1 नोव्हेंबर 2005 पासूनच समजण्यात येईल, म्हणजे हे सुद्धा बॅकडेटेड नियर अबाउट 15 इयर्स, म्हणजे 15 वर्षापूर्वी बॅकडेटेड आपल्याला हे नियम सांगितलेला आहे। आता निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनाची जी व्याख्या किंवा जी कायद्यात तरतूद होती ती तरतूद आपल्याला इथं दिलेली आहे, नियम 19 मध्ये सुधारलेली सूचना। वेतनाचा नियम आहे, म्हणजे हा निवृत्ती वेतनाचा नियम आहे, नियम 19 हा जो आहे तो निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, म्हणजेच हे निवृत्ती वेतनासाठीचा नियम जो आहे तो त्यांनी बदललेला आहे बघा। आता निवृत्ती वेतनाचा नियम पहिला कसा होता, अनुदानित माध्यमिक शाळेतील अध्यापक महाविद्यालयातील पदावर पूर्णकालीन तत्वावर काम करणारे आणि 1 एप्रिल 1966 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त होणारे, परंतु निवृत्ती वेतनासाठी आपला विकल्प दिला आहे आणि 1 एप्रिल 1966 रोजी व त्यानंतर परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झालेली असेल असे कर्मचारी शासनाने खास करून खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेल्या दराने नियमानुसार वेतन निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र आहेत। म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, कुणाला निवृत्ती वेतन मिळणार आहे, जे कर्मचारी 1 एप्रिल 1966 नंतर लागलेले आहेत, म्हणजे आपण तारीख इथं लक्षात घेऊया बघा, 1 एप्रिल 1966 ते 1 नोव्हेंबर, म्हणजे आपण 31 ऑक्टोबर पकडूया, 31 ऑक्टोबर 2005 ह्या दरम्यान जे नोकरीला लागलेले आहेत, जे अनुदानित शाळेत लागलेले आहेत, आणि ती शाळा आपण कशी असली पाहिजे, 100% अनुदानित असली पाहिजे अशी अनुदानित शाळेची व्याख्या त्यांनी बदलल्यामुळं 1 एप्रिल 1966 ते 31 ऑक्टोबर 2005 ह्या दरम्यान जे नियुक्त झालेले 100% शाळेवरती, ह्याच शाळेतील शिक्षकांना
आपल्याला काय सांगितलं बघा, असे कर्मचारी खास करून खासगी शाळेतील कर्मचारी मंजूर केलेल्या दराने व मंजूर केलेल्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पात्र राहतील. म्हणजे हे हा नियम आपण जर समजून घेतला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येता येईल. आपण पुन्हा एकदा नियम बघूया बघा. अनुदानित माध्यमिक शाळेतील व आणि अध्यापक विद्यालयातील पदावर पूर्णकालीन तत्वावर काम करणारे पूर्ण पदावर पूर्णकालीन तत्वावर काम करणारे आणि 1 एप्रिल 1966 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त होणारे, परंतु ज्यांनी निवृत्ती वेतनासाठी आपला विकल्प दिलेला आहे आणि 1 एप्रिल 1966 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झालेली असेल, म्हणजे ज्यांची नेमणूक झालेली असेल 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी, अशाच कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. आता आपण तारीख पण सांगितली की साधारणतः कुठल्या दरम्यान ते मिळणार आहे, तर साधारणतः हा नियम बदललेला आहे. पहिला नियम जो होता तो पहिला 19 जो नियम होता तो याच्यासाठीच होता, त्या नियमात पण बदल केलेला आहे. वेतनाचा नियम आहे हा 19, यामध्ये पूर्णकालीन तत्वावर 1 एप्रिल 1966 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणारा माध्यमिक शिक्षक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि 1 एप्रिल 1979 रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त होणारा प्राथमिक शिक्षक निवृत्ती वेतनास पात्र राहतील असा होता. त्याऐवजी काय केलेलं आहे बघा, ह्यांनी अट घातलेले पुढची अट घातलेली आहे, म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 ही अट तिथं घालून हा नियमात बदल केलेला आहे. म्हणजे ही तारीख पहिल्या नियमामध्ये नव्हती, तर हे आपल्याला लक्षात घेता येईल. त्यानंतर आपण पुढचा जो नियम बदललेला आहे आपण तो पुढचा नियम लक्षात घेऊया बघा. अनुदानित प्राथमिक शाळेतील पदावर पूर्णकालीन तत्वावर काम करणारे दिनांक 1 एप्रिल 1979 रोजी त्यानंतर सेवानिवृत्त होणारे, परंतु ज्यांनी निवृत्ती वेतनासाठी आपला विकल्प, आता हे सेम वरच्या नियमासारखंच आहे. इथं पण आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 2005 म्हणजे हे वरचं माध्यमिकला आणि खाली प्राथमिकसाठीचा नियम दिलेला आहे. वरचं जे आहे ते माध्यमिक शाळेसाठीचा तसा नियम दिलेला आहे आणि खाली जे आहे ते कशासाठी दिलेलं आहे बघा, प्राथमिक शाळेतील पदावर. म्हणजे जे 1979 नंतर प्राथमिक खासगी प्राथमिकमध्ये होते त्यानंतर येणारे होते त्यांना पण जी पुढची डेडलाईन आहे ती डेडलाईन काय दिलेली आहे बघा, 1 नोव्हेंबर 2005 अशी डेडलाईन दिलेली आहे. त्यामुळं जी नेमणूक आहे ती नेमणूक इथं अजून महत्वाची ठरणार आहे. त्यानंतर तिसरा जो नियम इथं बदललेला आहे बघा, तिसरा नियम ऍड केलेला आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अनुदानित, म्हणजे आता इथं अनुदानित शब्द कसा धरायचा, 100% अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील पूर्णकालीन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या क्रमांक, म्हणजे इथं जे आर कुठला उल्लेख दिलेला 2005 या अन्वये अधिसूचित केलेली नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, जी नंतर केंद्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या शासनाच्या वित्त विभागाच्या CPS 2012-27/2014 सहभागी झालेले लागू राहील. म्हणजे थोडक्यात काय की 100% अनुदानी जरी शाळा असेल आणि तो कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेला असेल तरी सुद्धा अशा कर्मचाऱ्याला नवीन पेन्शन योजनाच लागू राहील असे या अधिसूचनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ही अधिसूचना आहे, आता ह्याचं GR वरून अंमलबजावणी ऑलरेडी झालेली आहे, परंतु ह्या अधिसूचनेच्या साह्याने आता त्या अंमलबजावणीमुळे काय होणार आहे याचं रूपांतर कायद्यात होणार आहे आणि जी कुणाला मिळणार नाही हे सुद्धा तिथं दिलेलं आहे. शेवटचा मुद्दा, मुख्य नियमातील नियम 20 पोट नियम 2 खालील पोट नियम अंतर्भूत करण्यात येऊन सदर पोस्ट पोट नियम 1 नोव्हेंबर 2005 पासून अंतर्भूत केल्याचे मानण्यात येईल. म्हणजे हे सगळं 15 वर्ष बॅकडेटेड होणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर बघा, इथं सुद्धा काय लिहिलेलं आहे आणखीन एकदा, हा जो नियम केलेला आहे, रोजी किंवा त्यानंतर विना अनुदानित अंशत अनुदानित अथवा अनुदानित प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालय पदावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेच्या तरतुदी लागू होणार नाहीत. म्हणजे ह्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही हे इथं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा GR होता, GR रूपांतर आता कशात, म्हणजे SS कोड आहे ते SS कोड दुरुस्त करून आपलं जी शाळा संहिता माध्यमिक शाळा संहिता त्या SS कोड मध्ये दुरुस्त करून हे चालू आहे. वास्तविक आता आपल्याला जर त्याच्यावरती काय हरकती घ्यायची असतील तर त्याच्या सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा हरकती घेऊ. ठीक आहे, आपण हा मुद्दा बघूया, आपल्यासाठी हा महत्वाचा आहे. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती व सूचना अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय विस्तार मादा कामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई 32 यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी त्यावर शासन विचार करेल. ह्या आपल्या ज्या काही सूचना असतील तर त्या पाठवायच्या आहेत. त्या सूचना पाठवायची सुद्धा आपल्याला मुदत दिलेली आहे बघा, इथं मुदत आपल्याला दिसेल
उक्त मसुदा दिनांक 11 ऑगस्ट 2000 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेणार आहे, म्हणजे 11 ऑगस्ट पासून पुढे विचारात घेणार आहे, म्हणजे आपल्याला ज्या सूचना आहेत आपल्याला कुठपर्यंत पाठवायचे 10 ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहेत, म्हणजे 10-8 पर्यंत आपण काय करायचे, आपल्या जर काही हरकती किंवा आपल्या जर काही शंका असतील तर आपण ह्या पत्त्यावरती, इथं दिलेला पत्ता आहे बघा, ह्या पत्त्यावरती आपण सूचना अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय ह्या पत्त्यावरती आपल्याला जे आपल्या काही हरकती सूचना किंवा काय असेल तर आपण ते पाठवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे। तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपण हा व्हिडिओ बघितला असेल, आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि जर आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून शैक्षणिक संदर्भातले जे काही पुढचे व्हिडिओ येतील शिक्षकांसंदर्भातले ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल। मी शंकर दहावारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष, पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुणे। धन्यवाद।